नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ रत्नमाला स्वामी पुन्हा एकदा पार्ट वन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या रियल नंबर्स मध्ये पार्ट थ्री मध्ये आपण शिकणार आहोत नवीन कन्सेप्ट आहे सर्स आणि प्रॅक्टिस सेट 2.3 मधील काही प्रॉब्लेम्स आपण पाहणार आहोत। मग आपण शिकूया आता सर्स। ॲक्च्युली सर्स हे तुमच्या इंडायसेस जो चॅप्टर होता आठवीपासून सातवीपासून ॲक्च्युली म्हणून लावा लागेल त्याच्याशी रिलेटेड थोडं आहे। सर म्हणजे नेमकं काय त्याचं डेफिनेशन बघायच्या आधी मी तुम्हाला थोडंसं कन्सेप्ट क्लिअर करते। बघा, जेव्हा आपण लिहितो स्क्वेअर रूट ऑफ 4 त्याचं आन्सर येतं 2, बरोबर आहे। स्क्वेअर रूट ऑफ 4चं आन्सर तुम्हाला माहीत आहे, पण जेव्हा मी हे असंच लिहिते क्यूब रूट ऑफ 4 कोणाचा क्यूब आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही, आपल्याला आन्सर नाही माहिती, बरोबर आहे। आता हे जेव्हा मी लिहिते क्यूब रूट ऑफ 4 ह्याचं आन्सर तुम्हाला माहीत नाही, पण स्क्वेअर रूट ऑफ 4 तुम्हाला आन्सर माहिती आहे। तर इथे लक्षात ठेवा, जेव्हा मला ह्याचा आन्सर मी काढू शकते तेव्हा तो सर्ड नाही, इट इज नॉट अ सर्ड। जेव्हा मला याचा आन्सर मिळत नाही, आय एम नॉट गेटिंग एनी आन्सर, देन इट इज अ सर्ड, देन इट इज अ सर्ड, लक्षात ठेव। इन शॉर्टमध्ये द आन्सर शुड बी इरॅशनल नंबर, देन इट विल बी अ सर्ड। इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी। जर मी याचं डेफिनेशन पाहायला गेले, इफ एन इज अन इंटीजर ग्रेटर दॅन 1 अँड इफ ए इज अ पॉझिटिव्ह रिअल नंबर देन एन्थ रूट ऑफ ए, हे बघा एन्थ रूट आपण कसं लिहितो, असं लिहितो एन्थ रूट ऑफ ए इज इक्वल टू एक्स, देन हे जे एन्थ रूट आपण असं यायला असं पण लिहू शकतो ए रेज टू 1/n इक्वल टू एक्स असंही लिहिलं तरी चालतं। सो विच इज रिटन ॲज एक्स रेज टू एन इक्वल टू 1, एक्स रेज टू एन इक्वल टू ए सॉरी और एन्थ रूट ऑफ ए इक्वल टू एक्स, हे नॉर्मल झालं तुमचं। मग सर्डमध्ये काय आहे आता, इफ ए इज पॉझिटिव्ह रॅशनल नंबर अँड एन्थ रूट ऑफ ए इज एक्स अँड एक्स इज इरॅशनल नंबर, म्हणजे त्याचं आन्सर जे येणार आहे तो इरॅशनल नंबर जर येत असेल देन इट इज कॉल्ड अ सर्ड। इरॅशनल नंबर म्हणजे इट विल बी नॉट अ रॅशनल नंबर। स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज रॅशनल व्हॉट इज इरॅशनल। आता इथे जेव्हा तुम्ही लिहिता एन्थ रूट ऑफ ए, ओके, जे रूट आहे दॅट इज कॉल्ड रॅडिकल साईन। रूटचं जे साईन आहे हे आपण जे रूटचं साईन काढतो दॅट इज रॅडिकल साईन। एन इज ऑर्डर, कितवं रूट आहे, एन्थ रूट आहे, स्क्वेअर रूट, स्क्वेअर म्हणजे 2 रूट आहे, मग ऑर्डर 2 होईल, क्यूब रूट ऑर्डर 3 होईल, ओके। अँड ए इज कॉल्ड रॅडिकंट, कोणाचं, एन्थ रूट ऑफ ए कोणाचं, दॅट विल बी युअर रॅडिकंट, ओके। मग यामध्ये पहिला क्वेश्चन जर मी तुम्हाला म्हटलं वेदर क्यूब रूट ऑफ 8 इज अ सर्ड ऑर नॉट, हे एक्झाम्पल आहेत आपण ट्राय करूया। म्हणजे काय, आता आपण काय करायचं 8 प्राईम फॅक्टर बघूया अगोदर। जेव्हा मी याचं 8 प्राईम फॅक्टर काढणार किंवा आता ए इक्वल टू माझं 8 घेणार मी, ऑर्डर म्हणजे कितवं रूट, ऑर्डर म्हणजे कितवं रूट, ओके, थर्ड रूट क्यूब रूट आहे म्हणून ऑर्डर येणार आहे 3, ओके। म्हणजे कोणाचं थर्ड रूट 8 आहे आणि आपल्याला आन्सर माहिती आहे 2, म्हणजे याचं आन्सर मला मिळतं, रॅशनल नंबर 2 हा रॅशनल नंबर आहे, बरोबर आहे। सो इट विल बी नथिंग बट अ, इट विल नॉट बी अ सर्ड। कन्फ्यूज करू नका स्वतःला, बघा इथे क्यूब रूट ऑफ 8 इज 2, म्हणजे तुम्हाला रॅशनल नंबर मिळतोय, सो इट विल नॉट बी अ सर्ड, हा सर्ड नाही, लक्षात घ्या। हेच मी असं घेतलं स्क्वेअर रूट ऑफ 8, 8 कोणाचा स्क्वेअर रूट आहे मला माहीत नाही, बरोबर आहे, सो इट विल बी अ सर्ड, लक्षात येते। आन्सर
शुड बी इरेशनल नंबर. इरेशनल नंबर तुमचं आंसर आलं त्याच्यात. बघा आता आणखीन एक एक्झाम्पल, फोर्थ रूट ऑफ एट. आता एटचे मी समजा ऑर्डर माझा आला फोर, एल्डिगेंट तुमचा आला एट, पण फोर्थ रूट ऑफ एट काय आहे आपल्याला माहीत नाही आहे. इट इज नॉट अ रॅशनल नंबर, देन इट विल बी अ इरॅशनल नंबर अँड देअरफोर इट विल बी अ सड. इन शॉर्टमध्ये ज्याचं आन्सर येतं तो सड नाही. आन्सर येतं सड नाही, आन्सर येत नाही सड आहे. लक्षात येते का? हां. आणि जिथे सडचं ऑर्डर टू असतं त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक सड. क्वाड्रॅटिक सड जसं तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक सड. पुन्हा एकदा सांगते, लक्षात घ्या, जर मला क्यूब रूट ऑफ एट असेल, मला माहिती आहे एटचं क्यूब रूट किती आहे टू, म्हणजे आन्सर येतं मला, आन्सर येत आहे, बरोबर आहे. सो इट विल बी नॉट अ सड, सड नाही. आणि हेच जर मी असं केलं फोर्थ रूट म्हणा किंवा स्क्वेअर रूट म्हणा एटचं, मला याचं आन्सर नाही मिळत. सो इट विल बी अ सड, आन्सर येत नाही त्याचं, तो सड आहे. ज्याचं आन्सर येतं तो सड नाही. मग बघूया पुढचं. सो ना त्याच्यात पुढचं टॉपिक आहे सिमिलर ऑर लाईक सड. आता जिथे पी आणि क्यू रॅशनल नंबर्स आहेत लक्षात घ्या. सो पी रूट ए, क्यू रूट ए, इन शॉर्टमध्ये ज्यांचं रॅडिकँट साईन सेम आहे, लक्षात घ्या, रॅडिकँट साईन, रॅडिकँट नंबर जो आहे तो सेम आहे, दॅट विल बी कॉल्ड ॲज अ लाईक सड. लाईक सड, टू सड्स आर सेड टू बी लाईक सड्स इफ देअर ऑर्डर इज इक्वल अँड रॅडिकंट आर इक्वल. आता इथे बघा, समजा मी इथे लिहिते स्क्वेअर रूट ऑफ टू आणि इथे लिहिते मी फाईव्ह स्क्वेअर रूट ऑफ टू, बरोबर आहे. हे बघा, इथे स्क्वेअर रूट टू, स्क्वेअर रूट टू, दोघांचा रॅडिकंट सेम आहे टू टू, ऑर्डर पण सेम आहे टू टू, ओके. तर हे इक्वल आहे. पण जर मी इथे असं केलं क्यूब रूट ऑफ टू, ह्याची ऑर्डर येणार आहे टू आणि ह्याची ऑर्डर येणार थ्री, सो इट विल नॉट बी अ लाईक सड, इट विल बी अनलाईक सड. ऑर्डर पण सेम पाहिजे आणि रॅडिकँटसुद्धा सेम पाहिजे, आपल्याला दोन्ही सेम पाहिजे. त्याच्यानंतर सुरुवात करूया आपण प्रॅक्टिस सेट 2.3 ला. ऑर्डर आपल्याला चेक करायचं आहे. पहिलं बघा, क्यूब रूट ऑफ सेवन कितवं रूट आहे, थ्री, सो ऑर्डर विल बी, सगळे प्रॉब्लेम्स अगोदर किती आहे माहिती आहे. बघा चला पहिलं बघा, ऑर्डर किती येणार आहे थ्री. सेकंड वन फाय स्क्वेअर रूट ट्वेल्व, फाईव्ह रूट नाही आहे, स्क्वेअर रूटच्या बाहेर आहे, ओके. सो फोर्थ प्रॉब्लेम अगोदर घेतलेला आहे तो घेऊया. चला स्क्वेअर रूट ऑफ 39, स्क्वेअर रूट सेकंड ऑर्डर. फिफ्थ स्क्वेअर रूट ऑफ 12, फाय बाहेर आहे, स्क्वेअर रूट ऑफ 12 आहे, स्क्वेअर रूट म्हणून ऑर्डर येणार आहे टू. क्यूब रूट ऑफ 18 थर्ड आहे, बरोबर आहे, म्हणून ऑर्डर येणार थ्री आणि इथे येणार आहे ऑर्डर फोर. लक्षात येते का? हां. कितवं रूट तो असणार आहे आपला ऑर्डर. आता त्याच्या सेकंड क्वेश्चन आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स जस्टिफाय. पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका, ज्याचं आन्सर येईल तो सड नाही, ज्याचा आन्सर येणार नाही तो सड आहे. बघा पहिला प्रॉब्लेम क्यूब रूट ऑफ 51. मी काय करते, अगोदर 51 प्राईम फॅक्टर्स काढते. ते येणार आहे 17 त्रिक 51. मला 17 पण क्यूब रूट माहीत नाही आणि 3 पण क्यूब रूट माहीत नाही, बरोबर आहे, असे देते का? सो इट विल बी अ सड, उत्तर येत नाही म्हणून सड आहे. फोर्थ रूट ऑफ 16 प्राईम फॅक्टर्स काढा. बघा इथे 2 × 4, 4 × 8, 8 × 16 आणि 4 वेळा आल्या म्हणजे तो बाहेर येईल, बरोबर आहे. सो मला आन्सर मिळेल टू, आन्सर मिळतंय, सो सड नाही.
आंसर आल सर्ड नहीं. ओके थर्ड प्रॉब्लम फिफ्थ रूट ऑफ 81. पहले क्या करा 81 चे प्राइम फैक्टर्स का सिंपल पे प्रॉब्लम 3 3 9 9 3 27 27 3 81. आता इतने फिफ्थ रूट है मजे जर हा नंबर 5 वेला मला मिळाला असता तो 3 बाहर आला असता बरोबर आहे. तर आता काय करायचं आपण मग याचा आंसर आपल्याला मिळत नाही म्हणजे सर्ड आहे. कळते 256 कोणाचं स्क्वेअर रूट आहे माहिती आहे तुमचे पार्ट असतील स्क्वेअर्स. ओके माहिती आहे तुम्हाला आंसर किती आहे 16. आंसर आलं तर सर्ड नाही. आंसर आलं म्हणून सर्ड नाही. ओके फिफ्थ प्रॉब्लेम क्यूब रूट ऑफ 64. 64 चे मी अगोदर प्राइम फॅक्टर्स काढून घेतले. हां बघा इथे वाटल्यास 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32 32 2 64. आता इथे मी काय केले 3 3 चा ग्रुप केला हा पहिला ग्रुप आणि सेकंड ग्रुप. क्यूब रूट असल्यामुळे हे बाहेर निघणार 2 × 2 2. आंसर बघा मिळालं सर्ड नाही. असे देते पुढचा प्रॉब्लेम 22/7 स्क्वेअर रूट मध्ये 22/22 पण स्क्वेअर रूट माहित नाही 7 पण स्क्वेअर रूट नाही माहिती म्हणजे याचा आंसर माहित नाही. नो आंसर इट इज अ सर्ड. इट इज अ सर्ड इथे इट इज अ सर्ड पाहिजे ऍक्च्युली. सो 22/7 स्क्वेअर रूट माहीत नसल्यामुळे हा सर्ड आहे. हा सर्ड आहे अगोदर थोडंसं करेक्शन होतं. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्लासिफाय द गिवन पेअर्स ऑफ सर्ड्स इन टू लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स. लाईक सर्ड्स अँड अनलाईक सर्ड्स हवं आहे की नाही आपल्याला चेक करायचं आहे. ह्यालाही आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. पहिला आहे स्क्वेअर रूट ऑफ 52 आणि दुसरा आहे 5 √13. आता मी काय करते 52 प्राइम फॅक्टर्स काढले 13 2 26 26 2 52 आणि इथे आहे 5 √13. आता बघा हा स्क्वेअर रूट असल्यामुळे हा जो डबल आलेला आहे तुमचा 2 2 तो बाहेर निघेल आणि तुम्हाला आन्सर मिळेल 2 √13 बरोबर आहे. आणि पण इकडे येईल 5 √13. रूटमधला लक्षात घ्या रूटच्या बाहेर काय नंबर आहे आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. रूटच्या आतमध्ये 13 दोन्हीकडे 13 आहे का आहे. दोघांचं ऑर्डर सेम आहे का स्क्वेअर रूट आहे का आहे म्हणजे ते आर लाईक टर्म्स. ओके सेकंड प्रॉब्लेम √68 5 √3. आता √68 फॅक्टर काढला 17 2 34 34 2 68 आणि इथे आहे 5 √3. आता हा 2 2 जो आहे स्क्वेअर रूट असल्यामुळे तो बाहेर येईल तुम्हाला आन्सर मिळेल 2 √17 आणि इकडे मिळेल 5 √3. ओके ऑर्डर जरी स्क्वेअर रूट असेल रॅडिकंट इकडे 17 आहे आणि तिकडे 3 आहे त्यामुळे इट विल बी अ अनलाईक टर्म्स. दोन्हीही आपल्याला सेम आलं पाहिजे रॅडिकंट पण सेम पाहिजे ऑर्डर पण सेम पाहिजे. थर्ड प्रॉब्लेम 4 √18 7 √2. 18 फॅक्टर्स काढले 3 3 9 9 2 18 आणि इथे 7 √2 तो 3 3 जो दोनदा आहे तो एकदा होईल तो बाहेर जाईल सो आपल्याला मिळेल 12 √2 आणि 7 √2 बरोबर आहे. आले का दोन्ही लाईक टर्म्स करेक्ट आहे हे आहे लाईक टर्म्स. त्याच्यानंतर आहे आपलं फोर्थ प्रॉब्लेम 19 √12 आणि 6 √13. 12 फॅक्टर्स काढले मी बरोबर आहे 2 2 4 4 3 12 आणि 6 √13 तसंच ठेवलं. आता 2 2 आलेला आहे स्क्वेअर रूट असल्यामुळे एकदा बाहेर पडेल. सो 19 2 38 होईल ते आणि तो 6 √3 तसाच राहील माझा सो आय विल गेट 38 √3 6 √3. ओके सो √3 √3 आलं आहे स्क्वेअर पण रूट पण सेम आहे रॅडिकंट सेम आहे सो दे आर लाईक टर्म्स. त्यानंतर 5 √22 7 √23. आता इथे ॲक्च्युली तुम्हाला पुढे जायची गरजच नाही √22 रॅडिकंट इथे 22 आहे तिथे रॅडिकंट 33 आहे सो डायरेक्टली आपण म्हणू शकतो की इट इज अ अनलाईक सर्ड्स.
बरोबर आहे. फक्त सिम्प्लिफाय करण्यासाठी एक स्टेप तुम्हाला वाढून दाखवली आहे, 11 × 22 = 11 + 33, पण स्टार्टिंगला तुम्ही लिहिलं तरीही चालू शकतं. बरोबर आहे. आता ह्याच्यातला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे तो आहे √5 and √75. बरोबर आहे. तर 5√5 ला तर आपण सिम्प्लिफाय करू शकत नाही, मी त्याला तसंच ठेवलं आहे. हे 75 चे प्राईम फॅक्टर्स काढले, 5 × 5 = 25, 25 × 3 = 75 असे प्राईम फॅक्टर्स काढलेले आहेत. आता हा जो 5 सेकंड पार्टमध्ये हा 5 जो डबल आला आहे तो एकदा होईल. बरोबर आहे. म्हणजे तो होईल 5√3, इकडे होणार आहे 5√3 आणि इथे होणार आहे 5√5. बघता क्षणी तुम्हाला कळतं तो लाईक टर्म आहे का नाही. सो इट विल बी 5√5 आणि इकडे येईल 5√3. ऑर्डर दोघांची सेम आहे 2, पण पहिल्यामध्ये रॅडिकेंट कोण आहे 5 आहे, दुसऱ्यामध्ये रॅडिकेंट कोण आहे 3 आहे. बरोबर आहे. मग असं जर आपण कंटिन्यू केलं तर हे काय येणार आहे आपल्याला, अनलाईक टर्म्स. हे आपले अनलाईक टर्म्स येतात. ओके, ह्या पार्टमध्ये मी इथेच थांबत आहे, कारण की ह्या एक्सरसाइजमध्ये प्रॉब्लेम्स थोडेसे जास्त आहेत. उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढच्या पार्टमध्ये कंटिन्यू करणार आहोत, पार्ट 4 मध्ये. तत्पूर्वी सरची थोडीशी प्रॅक्टिस करा, प्रॉब्लेम्स समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, तर भेटूया आपण पार्ट 4 मध्ये. धन्यवाद.